नमस्कार मी वैष्णवी माया चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत कमीत कमी सामानात बनणारे आणि खूप दिवस खाऊ शकाल असे खस्ते कुरकुरीत चवदार मेथी पारे चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते कडे गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचे जिरे टाकून दोन मिनटं जिरे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर जिरे बाजूला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर पाच ते, ते सहा चमचे कस्तुरी मेथी घ्यायची आहे कस्तुरी मेथी एक मिनटं परतून घेऊया त्यानंतर ती पण बाजूला काढून घेऊया मेथी मेथीपारी आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत त्यामुळे मी इथे दोन वाटे गव्हाचे पीठ घेत आहे पीठ आपण चाळून घेणार आहोत त्यामध्ये सहा चमचे रवा टाकायचा आहे त्यानंतर आपण गरम केली मेथी हातावर चवळून टाकायची आहे त्याचबरोबर हळद चवीनुसार मीठ भाजलेले जिरे एक चमचे रेड चिली फ्लेक्स आणि चार चमचे तेल टाकायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका हाताने व्यवस्थित मिक्स नाही होत त्यामुळे दोन्ही हाताने करूया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हाताने पीठ दाबून पहा असा गोळा तयार व्हायला हवा आणि जर होत नसेल तर थोडं तेल टाकून परत मिक्स करा आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आपलं आता याला असंच पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया आता याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत गोळे तयार आहेत आता त्यातला एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटायची आहे हे पहा पोळी तयार आहे आता याला आपल्याला कट करायचं आहे याला आकार तुम्ही तुमच्या आकाराने देऊ शकता हे पहा मी असा आकार दिलेला आहे आता हे सर्व मेथीपारी आपल्याला एका ता ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे करून मेथी पारे तेलात तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवा म्हणजे मेथीपारेमधून कच्चे राहणार नाहीत आणि मधपर्यंत व्यवस्थित तळले जातील हे पहा आपले मेथीपारे तळलेले आहेत आता आपण याला बाजूला काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण तळून घ्यायचे आहेत हे पहा तयार आहेत आपले मेथी पारे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय